ऐका हो एक मिनिट थोडं शांत राहा थोडं शांत राहा म्हणून यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विशेष करून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यामध्ये अधिकच पाण्याची तीव्रता या ठिकाणी आहे. सुरुवातीला फक्त पेरण्यापुरताच पाऊस पडला आणि नंतर पावसाने जोरदार दडी मारली त्यामुळे जे पीक होतं जे पेरण्या झालेल्या होत्या त्या सगळ्या असल्याच्या नसल्या झालेल्या आहेत. या भागामध्ये मी फिरतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आज आपण सकाळपासून बागलाण तालुक्यामध्ये मी होतो, दुसरा देवळा तालुक्यामध्ये मी या ठिकाणी फिरतोय. मी अनेक गावांना पाहणी केली, 25 गावांची मी या ठिकाणी पाहणी केली, पण अतिशय वाईट परिस्थिती. अनेक मला वयस्कर लोकांनी सांगितलं की 72 दुष्काळापेक्षाही हा दुष्काळ मला आम्हाला त्याची तीव्रता अधिक जाणवते आहे आणि म्हणून नुसतं धरणामध्ये पाणी नाही, पिकांचं परिस्थिती नाही, तर पिण्याला सुद्धा या भागामध्ये आता पाणी नाही. म्हणजे भविष्य काळामध्ये टँकर कुठून भरावेत अशी परिस्थिती काही भागामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याची पाहणी करून तात्काळ यावर काय उपाययोजना करता येतील यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्र्यांना राज्यभर ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहेत, दुष्काळी परिस्थिती आहे त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. नाशिक जिल्ह्याचा तर मी पालकमंत्री आहे आणि पाटबंधारे खात्याचाही मी मंत्री आहे आणि म्हणून या भागामध्ये काय करता येईल, कारण अनेक प्रश्न अनेक दिवसापासून या भागामध्ये प्रलंबित आहेत. या ठिकाणी आता हरणबारीचा डावा कालवा आहे, हरणबारीचा पोच कालवा आहे, कालवा क्रमांक 8 आहे, असे अनेक आहेत. ते जर झाले लवकर तर मला वाटतं या भागातले प्रश्न काहीतरी मार्गी लागू शकतील, कुठेतरी दिलासा शेतकऱ्यांना किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी मिळू शकेल आणि म्हणून मी इकडे या भागात सगळं शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे की या वर्षभरामध्ये म्हणजे 7-8 महिन्यामध्ये आता पाऊस पडण्याच्या पूर्वी ही सगळी कामं मी पूर्ण करून देतोय, कारण ते माझ्याच खात्याचं काम आहे. त्याला जोही जो निधी लागेल सर्व आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि एकदा जर या कॅनलचं काम झालं तर मला वाटतं की या भागाला कुठेतरी दिलासा दिल्यासारखं होईल आणि म्हणून आज जी प्राप्त परिस्थिती आहे त्यात चाऱ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पिकांचा प्रश्न ज्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही त्यावर तातडीने काय उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये माझ्यासोबत सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, कृषी अधिकारी आहेत, सर्वच खात्याचे अधिकारी आहेत. त्याच्यासोबत चर्चा करून या ठिकाणी लवकरच उपाययोजना काय काय तातडीच्या करता येतील ती चर्चा आम्ही करणार आहोत.